2014 नंतर देशाच्या विनिवेशमध्ये होणारी वाढ किंवा सार्वजनिक क्षेत्रात होणारे खाजगीकरण याचा वेग प्रचंड वाढला. हाच नेमका धागा पकडत देशातील काही उद्योजकांनी सार्वजनिक कंपन्यांनाच आव्हान देण्याचे सत्र स्वीकारले. याच पद्धतीने अडाणी ग्रुपच्या पोर्टने JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला आव्हान देऊन नवी मुंबई क्षेत्रातील बंदरावर आपलेच कामकाज चालेल अशा प्रकारचा व्यवहार सुरू केला होता. मात्र JNPT ने या संदर्भात नवी मुंबई क्षेत्रातील बंदरे यांचे मेंटेनन्स आणि संचालन करण्याचे अधिकार JNPT कडेच असतील अशी भूमिका JNPT ने घेतली होती. या विरोधात अडाणी ग्रुपने आपला दावा मुंबई हायकोर्टात दाखल केला होता. मात्र मुंबई हायकोर्टाने अडाणी ग्रुपची ही याचिका फेटाळली आणि त्या विरोधात अडाणी ग्रुपने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला किंवा भूमिकेला आव्हान दिले होते. परंतु JNPT चा निर्णय सुप्रीम कोर्टात किंवा सर्वोच्च न्यायालयात हा शिरोधार्य मानला गेला असता किंबहुना तो निर्णय जिंकला असता हे लक्षात येताच अडाणी ग्रुपने आपली याचिका मागे घेत एक पाऊल या संदर्भात मागे घेतलेले आहे. परंतु या अनुषंगाने नवी मुंबई क्षेत्रातील कोणत्याही बंदराच्या संदर्भात कामकाज करण्याचा अधिकार किंवा तेथे बोली लावण्याचा अधिकार अडाणी ग्रुपला नसेल अशी भूमिका मान्य करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ JNPT ने म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने अडाणी ग्रुपवर आपला विजय मिळवला आहे ही गोष्ट स्पष्ट होते. आरती थोरात हरणे, 3 वेज मीडिया नेटवर्क, मुंबई.